ओळखीपासून सुरुवात करूया नेहमीच्या वर्कशॉप्स मध्ये असतात असं. माझं नाव भाग्यश्री पानगंटी, मी आता एस वायला आहे आणि मला गाणं ऐकायला पण आणि म्हणायला पण आवडतं. माझं नाव रेणुका राहुल, मी एफ वायला आहे आणि सध्या माझी ट्रेनिंग चालू आहे पोलीस भरतीची. दोन तीन दिवसामध्ये आपण आता पुढच्या जे एकत्र असू त्याच्यात काही फिल्म मेकिंग ताबडतोबच येईल वगैरे असलं काही आपल्याला क्लेम पण नको करायला आपण, पण एक ओळख होणं की फिल्म मेकिंग म्हणजे काय, त्याची प्रोसेस काय असते, एकूण काय काय स्टेप्स असतात, किंवा आपण परवा जेव्हा शूटिंग करू तेव्हा काय असतं शूटिंग म्हणजे नेमकं, कॅमेरा कसा ठेवायचा असतो, त्याचे काय अँगल्स असतात, लाईट कसा बघायचा, बेसिक फक्त आपण एक आयडिया घेण्यासाठी म्हणून हे दोन तीन दिवसाचं वर्कशॉपचं करूया. ठीक आहे, याला आपण म्हणतो पॅन आणि हा जो आहे हा ट्रॅक आहे. ट्रॅक हा असा पॅन येतो एका जागेवर. करेक्ट, एका जागेवर थांबून. करेक्ट, शरण ना हे पा, व्यवस्थित लाईट दिसतोय अगदी. आता पाणी झालं, पाणी खूप वाया जात आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, अजून काय काय असतील त्याची एक यादी करूया आणि मग त्यातनं निवडूया की आपल्याला फिल्मला घ्यायचा आहे करता येईल. स्वतःपुरती विचार करतात सगळं स्वतः, आपण कसं आपलं ही वस्ती आहे, दिस इज द रियालिटी असं म्हणून आपण एक मांडणी करूया आणि मग असंच तुझी ठेवायचं आहे का बदल हवे. या वस्तीत नाही का पाणी खूपच वाया घालवतात, काही ठिकाणी खेडेगावात पाणी नाही का पिण्यासाठी पण त्यांना पाणी नसतं, 20-20 किलोमीटर जाऊन ते पाणी आणतात, पण इथं दिवसभर पाणी चालू असतं त्यामुळे ते कमी वापर करणार, जे नळ पूर्ण चालू असतं, भाजली भरलेली असते तरी नळ चालू ठेवतात, ते किमान त्यांनी कमीत कमी दुसऱ्यांचा विचार तरी करायला पाहिजे, त्यांना पाणी भेटत नाही आणि आपल्याला भेटतं म्हणून ते एवढं वाया घालवतात. आणि दुसरं म्हणजे कचरा, स्वतः जाड जातात आणि दुसऱ्याचे दारात टाकतात त्यामुळं स्वतःला पण प्रॉब्लेम होतो आणि असंच ठिकाणू त्यामुळं अनेक रोगराई पसरतात. झोडपट्टी लवकर विकसित होत नाही आहे, त्याचं एक कारण हे पण आहे की शिकलेले असू नाहीतर नसू तरी लोक बेरोजगारच राहतात, जॉब भेटत नाही, जॉबवाले पैसे मागतात, भ्रष्टाचार करतात. वस्तीमध्ये दारू गुटखा गांजा वगैरे नाही का सिगरेट याच्या खूप मोठ्या प्रमाण वाढत आहे आणि दारू गुटख्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे वेगवेगळे रोग हे असे मोठे प्रमाण वाढत आहे त्याचे. वस्तीतला मेन मुद्दा म्हणला तर मुलींना हे करताच येत नाही, म्हणजे जास्त मोकळं म्हणजे मुलांपेक्षा जास्त फ्री त्यांना सोडत नाही आणि जर मुलगी एखादी अशी रस्त्यातनं चालत गेली ना तर तिथं मुलं जरा वेगळंच म्हणजे वेगळंच फील करून घेतात, मुलींना रस्त्यावरनं चालणं सुद्धा आता मुश्किल झाले. मिल बनाया जो फड़पट्टी, अंग्रेज आया मशीन लाया मिल बनाया जो फड़पट्टी, झोपड़पट्टी रे झोपड़पट्टी, झोपड़पट्टी रे झोपड़पट्टी, झोपड़पट्टी रे झोपड़पट्टी, रीरा रीरा री रीरा 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 री रीरा रा रीरा रीरा री रीरा 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 री रीरा रा चमर बुन कर लोहर मेहतर सब समाया जो फड़पट्टी, चमर बुन कर लोहर मेहतर सब समाया जो फड़पट्टी, सारी दुनिया को ऊंचा उठा के सारी दुनिया को ऊंचा उठा के मजदूर रह लिया झोपड़पट्टी, झोपड़पट्टी रे झोपड़पट्टी, तकिन 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 दिजिन दिजिन
ए बांबू चटाई पतरा लकड़ी ऊपर प्लास्टिक बन गई झोपड़ी। बांबू चटाई पतरा लकड़ी ऊपर प्लास्टिक बन गई झोपड़ी। झोपड़ पट्टी रे झोपड़ पट्टी झोपड़ पट्टी रे झोपड़ पट्टी।